हॅलो फ्रेंड, आपल्या महाराष्ट्र ऑनलाईन क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, आजचं आपलं हे 36वं लेक्चर आहे. आपण 35व्या लेक्चरमध्ये सरासरी हा टॉपिक सुरुवात केलेला आहे. ठीक आहे, हे सरासरीचं आपलं दुसरं लेक्चर आहे आणि या लेक्चरमध्ये आपण त्याचे पुढचे टाईप घेणार आहे. ठीक आहे, 35व्या लेक्चरमध्ये आपण सरासरी म्हणजे काय, ठीक आहे, त्याचे फॉर्म्युले आणि त्याचे पहिले 9 टाईप घेतले. आजच्या लेक्चरमध्ये आपण 10 पासून पुढचे टाईप घेणार आहे. ठीक आहे, 10वा टाईप बघा. लहानात लहान 4 अंकी, 3 अंकी व 2 अंकी संख्यांची सरासरी काढा. ठीक आहे, आपल्याला काय सांगितलंय, लहानात लहान 4 अंकी, 3 अंकी आणि 2 अंकी. म्हणजे 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती, तर 4 अंकी लहानात लहान संख्या आहे 1000. बरोबर आहे, 4 अंकी बरोबर आहे. 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे, तर 3 अंकी लहानात लहान संख्या आहे 100. बरोबर आहे, आणि 2 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे, तर 2 अंकी लहानात लहान संख्या आहे 10. बरोबर आहे, तर यांची काय सांगितले, सरासरी काढायला सांगितले. बरोबर, ह्या संख्या किती आहेत, 1, 2, 3 संख्या किती झाल्या, 3. आपलं सरासरीचा फॉर्म्युला काय आहे, दिलेल्या एकूण संख्येची बेरीज बरोबर डिवाइड एकूण संख्या जेवढ्या असतील तेवढ्या. बरोबर, या संख्यांची जर आपण बेरीज केली, डिवाइड संख्या किती आहेत, 3, डिवाइड 3. बरोबर आहे, करायचं कॅल्क्युलेशन आता काय येतंय, 1110 डिवाइड 3. बरोबर आहे, याची बेरीज 1110 आली आणि डिवाइड 3. 3 का घेतलं, तर संख्या 3 आहेत. बरोबर, सरासरीचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, पहिल्या लेक्चरमध्ये आपण लिहून दिलेला आहे. बरोबर, दिलेल्या संख्यांची बेरीज डिवाइड म्हणजे भागिले एकूण संख्या. ठीक आहे, आता डिवाइड 3 करा, काय येते आन्सर येतं, 3 1 3, 3 3 9, 2 राहिले, 2 वर घेतलं 1 21, 3 7 21. बरोबर, आणि परत 0 आहे असं 0. बरोबर आहे, काय आलं, 370. ही झाली या 3 संख्यांची सरासरी. कोणत्या, तर 4 अंकी सर्वात लहान, 3 अंकी सर्वात लहान आणि 2 अंकी सर्वात लहान संख्यांची सरासरी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. मोठ्यात मोठ्या 4 अंकी, 3 अंकी व 2 अंकी संख्यांची सरासरी काढा. हा क्वेश्चन तुमच्यासाठी दिलेला आहे मी, ह्याचा आन्सर तुम्ही काढून मला कमेंटमध्ये सांगायचा आहे खाली आपल्या यूट्यूबमध्ये व्हिडिओच्या खाली. ठीक आहे, 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे, फक्त 4 अंकी सांगतो मी, 9999. बरोबर आहे, 4 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. 3 अंकी कोणती येईल ती तुम्ही काढायची, 2 अंकी कोणती येईल ती घ्यायची. त्यांची बेरीज डिवाइड किती येणार आहे, 3 संख्या सांगितली, 4 अंकी, 3 अंकी, 2 अंकी, 3 संख्या, डिवाइड 3 करायचं आणि जे सरासरी येईल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायची आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 12वा. 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 210 आहे, तर त्याची सरासरी काढा. आता आपल्याला क्रमवार संख्या दिल्या होत्या. बरोबर, काय वेळी की समजा 30, 32, 34 समसंख्या आहेत. बरोबर, समजा संख्या दिल्या असतात 32, 34, 36, 38 आणि 40. ठीक आहे, या संख्यांची सरासरी काढा असं दिलेलं असतं डायरेक्ट, पण यांची बेरीज त्यांनी दिलेली आहे, म्हणजे ते नेक्स्ट स्टेप आपल्याला सोपी करून दिलेली आहे उलट. बरोबर आहे, त्यांनी डायरेक्ट काय दिलंय की 5 क्रमवार समसंख्येची बेरीज किती दिली, 210. ठीक आहे, म्हणजे आपल्याला 5 संख्येची बेरीज करायची गरज आहे का, त्यांनी बेरीज ऑलरेडी दिलेली आहेत. बरोबर, आपण डिवाइड काय करणार फक्त याला, म्हणजे सरासरी बरोबर, सरासरी बरोबर काय असतं, दिलेल्या संख्यांची बेरीज डिवाइड एकूण संख्या. दिलेल्या संख्यांची बेरीज डायरेक्ट त्यांनी दिलेली आहे, करायची गरज नाही, 210 आणि डिवाइड एकूण संख्या. एकूण संख्या किती आहे, तर त्यांनी सांगितले 5 संख्येत. बरोबर, म्हणून 5 किती आलं, हे 4, 2 किती झालं, 42. म्हणजे 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 210 आहे, तर त्यांची सरासरी काही 42 येईल, कारण 210 डिवाइड 5. येते लक्षात, सरासरीचा फॉर्म्युला व्यवस्थित पाठ करा, लक्षात ठेवा, त्याच्यावरून तुमचे हे लक्षात येईल. समजले हे, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन 13वा. 8 ने भाग जाणाऱ्या पहिल्या 20 संख्यांची सरासरी किती. ठीक आहे, त्यांनी काय विचारलंय, 8 ने भाग जाणाऱ्या किती, 20 संख्यांची. बरोबर आहे, मग आता 8 ने भाग जाणाऱ्या आपल्याला पहिल्या 20 संख्या माहीत असणं गरजेचं आहे पहिलं. ठीक आहे, पण आता ते संख्या माहीत नसताना किंवा 8चा पाडा लिहित जाण्यापेक्षा दुसरा एक शॉर्टकट आहे की तुम्ही काय करणार, 20 संख्या काढायच्या, मग तुम्ही काय करणार, 8, 16, 24 बरोबर, 8 4 32 अशा 20 संख्या काढणार. ठीक आहे, त्यापेक्षा आपल्याला सरासरीचा फॉर्म्युला काय माहित आहे, ह्या संख्या क्रमाने आलेत, जर फरक समान असेल, आता यामध्ये फरक बघा, 8, 16, 24, 32 बरोबर, यामध्ये फरक किती आहे, 8चाच फरक आहे सगळ्यामध्ये. बरोबर, म्हणजे क्रमानेच आहेत, 8च्या फरकाने क्रमाने संख्या 20 संख्या काढायची. बरोबर, तर आपण काय करायचं, डायरेक्ट फॉर्म्युला काय आपल्याला माहित आहे, सरासरी बरोबर क्रमाने असल्यानंतर पहिली संख्या बरोबर प्लस शेवटची संख्या डिवाइड 2.
ठीक आहे, हा सरासरीचा फॉर्म्युला झाला. पण आता तुम्ही म्हणताल की सर शेवटची संख्या आपल्याला माहित नाही, विसावी संख्या काय आहे आठच्या, आठने भाग जाणारी, तर ती काढायची. तर त्या काढण्यासाठी काय करायचं, फक्त आठने भाग जाणारी विसावी संख्या काढायची. म्हणून आठ गुणले वीस हे झालं 160, ही झाली तुमची विसावी संख्या. कशी काढायची, तर आठने भाग जाणारी विसावी संख्या काढायची. म्हणून आठ गुणले वीस किती येतं 160, ही झाली तुमची विसावी संख्या म्हणजे शेवटची संख्या. बरोबर आहे, विसावी संख्या म्हणजे शेवटची संख्या ही. बरोबर आहे, मग काय काय इथं पहिली संख्या तुमची काय आठ आहे, बरोबर, आठ प्लस शेवटची संख्या काय 160 डिवाइड 2, किती झालं 168 डिवाइड 2. इथे येतं उत्तर तुमचं 8 आणि 4 किती आलं 84. म्हणजे तुमची सरासरी काय आली, एक पहिल्या आठने भाग जाणाऱ्या पहिल्या 20 संख्यांची सरासरी किती आली तुमची 84 आली. ठीक आहे, आता तर आठने भाग जाणारे आहे, तर सहाने असो, दहाने असो, पंधराने असो, वीस पहिल्या 20 संख्या विचारलेला असो, 15 विचारलेला असो, किंवा 30 विचारलेला असो, कोणत्या विचारले असतील, तर तुम्ही काय करणार, डायरेक्ट शेवटची संख्या काढण्यासाठी ज्या संख्येने भाग जाणार विचारले ती संख्या गुणले कितवी संख्या काढायची ती संख्या. ठीक आहे, आणि ती झाली तुमची शेवटची संख्या. आणि हा फॉर्म्युला वापरायचा, ह्या फॉर्म्युल्याला ब्रॅकेट करून ठेवा. ठीक आहे, समजलं. आता नेक्स्ट बघा, 1/10, 1/100 व 1/10,000 ची सरासरी काढा. ठीक आहे, डिवाईडला दिलेला आहे, अपूर्णांकात दिलेला आहे, व्यवहारी आपण याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आणि सरासरी काढायची. ठीक आहे, अशी सरासरी काढाय अवघड जाते. बरोबर, मग आपण काय करू, दशांश अपूर्णांकात रूपांतर करू. आता 1/10 याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करा, काय येतं, पहिल्यांदा भाग जात नाही म्हणून 0. काय घेतलं, तर 0 घेतला म्हणजे 1 आलं. बरोबर, म्हणजे काय आलं पहिल्याचं 0.1. ठीक आहे, आता 100 चं 1/100 काय येईल, 0.0 घेतला भाग जात नाही, परत 0 घेतला, आता भाग जातोय 1, म्हणजे काय आलायचं 0.01. ठीक आहे, आता पुढचं बघा, त्याच्या काय 1/10,000 आहे. बरोबर, तर आता 1/10,000 बघा, 1/10,000. ठीक आहे, याचं काय येईल 0.0, शून्य घेतला परत 0, परत 0 घेतला भाग जात नाही म्हणून 0, परत 0 घेतला भाग जात नाही म्हणून 0, आणि परत 0 घेतला आता भाग जातोय. बरोबर आहे, म्हणजे काय येईल 0.0001. ठीक आहे, आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं, आता याची सरासरी काढा. 0.1 + 0.01 + 0.0001. ठीक आहे, डिवाइड किती येणार, डिवाइड 3 संख्येत. बरोबर, म्हणून डिवाइड 3, एकूण संख्या काय असतील ती. बरोबर, आता याची वरच्याची बेरीज करा, काय येईल 0.1 परत इथे 1 परत 0 आणि 1. ठीक आहे, डिवाइड 3. ठीक आहे, आता याचं भागाकार करा, काय येतं 0. ठीक आहे, 1 ला भाग जातोय का नाही म्हणून 0. ठीक आहे, परत 11 ला भाग घालवला, किती येतं 3 चा भाग गेला, 9 राहिलं. बरोबर, सॉरी 2 राहिलं, 2 वर घेतला 0, किती झालं 20 झालं. बरोबर, 20 परत 3 भागलं, किती येतं 3 × 18, परत 2 राहिलं, 2 वर घेतलं 1, 21 झालं, परत 3 भागलं, 3 × 7 = 21, किती झालं 0.0367. ठीक आहे, हे झालं तुमचं उत्तर. मग असं जेव्हा येईल व्यवहार अपूर्णांकात जेव्हा येईल वेगवेगळे असे प्रश्न, तेव्हा त्याचं काय करायचं, दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आणि त्यानंतर त्याची सरासरी काढायची. ठीक आहे मित्रांनो, हा क्वेश्चन 15 बघा मित्रांनो. आता हे जे प्रश्न आहे थोडेसे वेगळ्या प्रकारचे आहेत, वेगळ्या प्रकारचे म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे प्रश्न बघितले 14 प्रश्न, त्यामध्ये आपल्याला सरासरी काढायची होती. बरोबर, आता यामध्ये सरासरी दिलेली आहे त्यांनी. ठीक आहे, आपल्याला त्या सरासरीवरून कोणाचं तरी वय काढायला होता ती, आणि ते वय काढण्यासाठी आपल्याला सरासरीचा उपयोग होतो. म्हणजे जो फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे, फक्त वेगळ्या प्रकारे थोडासा. ठीक आहे, आधी प्रश्न वाचू, त्यानंतर कसं सोडवायचं आहे मी व्यवस्थित एक प्रश्न सांगतो, त्यानंतर पुढचे प्रश्न आपण त्या पद्धतीने सोडवत जाऊ. ठीक आहे, एका वर्गात 10 विद्यार्थी असून विद्यार्थी किती आहेत, विद्यार्थी किती आहेत 10 आहेत. बरोबर, 10 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 12 वर्ष आहे. ठीक आहे, वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 3 वाढते, तर शिक्षकाचे वय किती, यामध्ये आपण अगोदर फॉर्म्युला लिहू. ठीक आहे, फॉर्म्युला काय आहे, तर सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज, म्हणजे आता इथे काय विद्यार्थी दिले आहेत, बरोबर, म्हणजे विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज. ठीक आहे, वयांची बेरीज
बरोबर आहे, डिवाइड एकूण विद्यार्थी बरोबर, एकूण संख्या आपण घ्यायचो किती आहे संख्या तेवढ्या बरोबर, मग इथं वयांची बेरीज आहे म्हणजे एकूण विद्यार्थी बरोबर, एकूण विद्यार्थी ठीक आहे। मग आता मला सांगा त्यांनी सरासरी ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे बरोबर, किती दिली सरासरी, तर त्यांनी सरासरी दिली 12 वर्षे, किती दिली 12 वर्षे दिली बरोबर, आणि त्यांनी काय सांगितलं एकूण विद्यार्थी पण दिलेले आहे, तर वयांची बेरीज आपल्याला पहिल्यांदा काढावं लागेल कारण आपल्याला शिक्षकाचं वय काढायचं आहे बरोबर, तर शिक्षकाचं वय काढण्यासाठी आपल्याला वयांची बेरीज पहिल्यांदा काढावं लागेल ठीक आहे, वयांची बेरीज ठीक आहे, वयांची किती तर 10 विद्यार्थ्यांच्या बरोबर आहे, 10 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज, बेरीज डिवाइड एकूण विद्यार्थी किती आहेत तर 10 आहेत बरोबर, हे 10 भागाकारला इकडे गेल्यानंतर कुठं होईल गुणाकारला जाईल, म्हणजे काय येईल इथं 12 गुणिले 10 बरोबर 10 विद्यार्थ्यांची वय, वयांची बेरीज म्हणजे 10 विद्यार्थ्यांची वय आहे बरोबर, 10 विद्यार्थ्यांचे वय बरोबर, विद्यार्थ्यांचे वय ठीक आहे, किती आलं वय विद्यार्थ्यांचे 10 120 वर्ष बरोबर आहे। आता हे आपल्याला असा फॉर्म्युला वापरायची गरज आहे का, डायरेक्ट पण आपण काढू शकतो, कसं डायरेक्ट काढू शकतो, तर त्यांनी काय सांगितलं एका वर्गात 10 विद्यार्थी आहेत आणि त्यांचे सरासरी वय 12 वर्ष आहे, म्हणजे सरासरी वय 12 वर्ष म्हणजे आपण प्रत्येक विद्यार्थ्यांचे वय 12 वर्ष पकडायचे बरोबर आहे, मग काहींचं जास्त असेल काहींचं कमी असेल 10 मध्ये पण सरासरी 12 दिले ना त्यांनी बरोबर आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांचे 12 पकडायचे, पण डायरेक्ट आपण असं करू शकतो की 10 विद्यार्थ्यांचे वय ठीक आहे, 10 विद्यार्थ्यांचे वय ठीक आहे, तर किती 10 विद्यार्थ्यांचे वय, तर एका विद्यार्थ्याचे वय किती आहे 12 आहे, सरासरी 12 म्हणजे प्रत्येकाचं 12 12 वर्ष धरणार आपण बरोबर, मग 10 गुणिले 12 किती येतं 120, डायरेक्ट येतं 120, हे आपल्याला फॉर्म्युला वापरून काढायची गरज नाही, हे फॉर्म्युला म्हणजे हेच आहे फक्त एवढंच की थोडा शॉर्टकट वापरला आपण ठीक आहे। आता त्यांनी काय सांगितलं नंतर, वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 3 ने वाढते, मला सांगा आधी सरासरी किती होती 12 आहे बरोबर, तिथं 12 दिलेले आहे, दिसलं 12 वर्ष बरोबर, परत सरासरी शिक्षक आल्यानंतर कितीने वाढती तर 3 ने वाढती बरोबर, प्लस 3 किती झालं 15, म्हणजे शिक्षक आल्यानंतर सरासरी किती झाली 15 वर्ष झाली बरोबर आहे, शिक्षक आल्यानंतर सरासरी किती वर्ष झाली तर 15 वर्ष झाली, इथपर्यंत आलं लक्षात। मग आता शिक्षकासहित म्हणजे वर्गात शिक्षक आले, शिक्षक सहित एकूण वय किती झालं ते काढू आपण ठीक आहे, तर 10 विद्यार्थी बरोबर, 10 विद्यार्थी प्लस शिक्षक बरोबर आहे, यांचे वय काढायचे बरोबर, प्लस शिक्षक यांचे वय बरोबर, तर कसं काढणार आपण, तर एकूण विद्यार्थी किती 10 आणि एक शिक्षक किती झाले टोटल 11 बरोबर, 11 झाली आणि त्यांची सरासरी किती आहे तर 3 ने वाढली, म्हणजे 12 प्लस 3 15, म्हणजे 15 वर त्यांची सरासरी आहे 15 वर्ष बरोबर, त्यांचं किती येईल उत्तर 165 वर्ष बरोबर, म्हणजे हे काय आलं आपलं की आपलं 10 विद्यार्थ्यांचं जर वय काढलं आपण 10 विद्यार्थ्यांचं वय तर किती आलं 120 वर्ष बरोबर, 120 वर्ष आलं बरोबर, आणि जर वर्गात शिक्षक आल्यानंतर जर काढलं एकूण वय विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं मिळून तर ते किती आलं 165 वर्ष बरोबर, आपल्याला काय विचारलंय शिक्षकांचं वय विचारलंय, मग मला सांगा हे फक्त विद्यार्थ्यांचं वय आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं वय आहे बरोबर, मग याच्यातून जर हे वय विद्यार्थ्यांचं वजा केलं तर फक्त शिक्षकांचं वय राहील बरोबर, म्हणजे जर आपण 165 हे कोणाचं आहे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांचं मिळून आहे, त्यातनं जर आपण विद्यार्थ्यांचं वय वजा केलं विद्यार्थ्यांचं वय किती आहे 120 वर्ष आहे बरोबर, तर किती राहिलं 45 वर्ष, हे वय कुणाचं आलं हे आलं शिक्षकाचं वय 45 वर्ष, येतंय लक्षात। मग हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काय करायचं, 3 स्टेपमध्ये उत्तर निघतं, किती 3 स्टेपमध्ये, पहिली स्टेप म्हणजे विद्यार्थी किती आहेत 10 विद्यार्थ्यांचे वय सरासरी वय 12 वर्ष आहे, तर एकूण वय काढून घ्यायचं 10 गुणिले 12 किती आलं 120 वर्ष, ही झाली तुमची पहिली स्टेप ठीक आहे। परत त्यांनी सांगितलं की वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 3 ने वाढते, पहिली सरासरी किती होती 12 होती बरोबर, इथं दिलेलं आहे, परत किती झाली 15 झाली बरोबर आहे, मग 3 ने वाढते तर मग आपण विद्यार्थी आणि शिक्षकांचं दोघांचं मिळून वय काढून घ्यायचं, म्हणजे विद्यार्थी किती असतील तेवढं आणि शिक्षकाचं, मग विद्यार्थी होते 10
आणि शिक्षक एक 11 झाले बरोबर. 11 गुणले सरासरी किती झाली 12 ची 15 झाली. 11 गुणले 15 किती आले 165. म्हणजे फक्त 10 विद्यार्थ्यांचे वय काढले आणि 10 विद्यार्थी दिलेत म्हणून 10 विद्यार्थ्यांचे इथं 10 15 20 किती दिलेले असतील तरी त्यांचं एकूण वय किती आलं 120 वर्ष आले 10 विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थी प्लस शिक्षकाचं वय किती आलं 165. बस त्याच्यातून जर ह्या वयातून हे वय वजा केलं ह्याच्यातून हे का तरी विद्यार्थी शिक्षकाचं वय त्याच्यातून जर विद्यार्थ्यांचं वय वजा केलं तर काय येईल आपल्याला शिक्षकाचं होईल आणि ते शिक्षकाचं वय आपण काढलं म्हणजे पहिली स्टेप ही दुसरी स्टेप आणि ही तिसरी स्टेप ह्या 3 स्टेपमध्ये आपलं उत्तर निघतं. फक्त व्यवस्थित प्रश्न वाचायचा ठीक आहे. समजला असेल नसेल समजला व्हिडिओ परत बघा ठीक आहे. ह्या टाईपचा अजून एक प्रश्न घेऊ आपण म्हणजे त्यानंतर तुमचे व्यवस्थित अजून लक्षात येईल ठीक आहे. आणि मित्रांनो यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे एक फॉर्म्युला लक्षात घ्या की हा जो फॉर्म्युला आहे ह्यालाच फक्त आपण चेंज करू तर फॉर्म्युला असा की दिलेल्या संख्येची बेरीज ठीक आहे. मग ती संख्या असू वय असू काय असेल ठीक आहे. दिलेल्या संख्यांची ठीक आहे संख्यांची बेरीज बरोबर काय करणार एकूण संख्या ठीक आहे गुणुले सरासरी ठीक आहे. हा फॉर्म्युला लिहून घ्या. हाच फॉर्म्युला आहे ह्याला फक्त इंटरचेंज केलंय बरोबर. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज डिवाइड एकूण संख्या असतात बरोबर. हेच फक्त आपण काय केलं हे इकडे घेतलं बरोबर. दिलेल्या संख्यांची बेरीज बरोबर एकूण संख्या गुणले सरासरी आणि हाच फॉर्म्युला इथं वापरला आपण वय काढताना बरोबर. एकूण विद्यार्थ्यांची वय म्हणजे संख्यांची बेरीज बरोबर एकूण संख्या म्हणजे एकूण विद्यार्थी 10 आणि सरासरी 12 आलं लक्षात. आणि हाच परत इथं वापरला बरोबर. एकूण संख्या किती आहे 10 + 1 = 11 आहे 11 घेतलं बरोबर. एकूण संख्या 11 घेतलं आणि सरासरी 15 आहे ती 15 घेतली 165 आणि त्या दोन्हीची वजाबाकी केली की आपल्याला वय निघाल ठीक आहे. हा फॉर्म्युलावरती जे समास आहे त्या समासामध्ये हा फॉर्म्युला लिहून घ्या. मित्रांनो हा त्याच टाईपचा अजून एक प्रश्न घेतलेला आहे मी ठीक आहे. एका वर्गात 20 विद्यार्थी असून त्यांची सरासरी वय 15 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 1 ने वाढते तर शिक्षकाचे वय किती ठीक आहे. मला सांगा एकूण वय हा फॉर्म्युला तुम्हाला आताच मी सांगितलं होतं बरोबर. एकूण वय बरोबर एकूण विद्यार्थी गुणुले सरासरी बरोबर आहे. तर आता बघा आपल्याला एकूण वय काढावं लागणार आहे. पहिल्यांदा फक्त विद्यार्थ्यांचं एकूण वय काढायचं त्यानंतर विद्यार्थी प्लस शिक्षक या दोघांचं एकूण वय काढायचं ठीक आहे. आणि विद्यार्थी प्लस शिक्षकाच्या एकूण वयातून फक्त विद्यार्थ्यांचं एकूण वय वजा केलं की आपोआप शिक्षकाचं वय निघतं ठीक आहे. तर बघा आता हे काढण्यासाठी आपण विद्यार्थ्यांचे वय काढू आपण ठीक आहे. विद्यार्थ्यांचे एकूण वय ठीक आहे. एकूण विद्यार्थी किती आहेत तर 20 आहेत. त्यांची सरासरी किती आहे 15 वर्ष आहे बरोबर. हे किती झालं 300 झालं बरोबर. 300 वय बरोबर. एका विद्यार्थ्याचं किती आहे 15 वर्ष आहे. 20 विद्यार्थ्यांचं किती झालं 300 वर्ष बरोबर. आपण इथं वर्ष म्हणू 300 वर्ष ठीक आहे. आता त्यानंतर आपण विद्यार्थी प्लस शिक्षकाचं काढायचं ठीक आहे. तर शिक्षक वर्गात आल्यानंतर सरासरी 1 ने वाढली बरोबर. मग आता इथं बघा विद्यार्थी प्लस शिक्षक ठीक आहे. आता यांचं एकूण वय काढायचं झालं तर विद्यार्थी किती आहेत 20 आणि शिक्षक 1 किती झाली टोटल संख्या 21 झाली बरोबर. आणि सरासरी किती ने वाढली पहिली 15 होती परत 1 ने सरासरी वाढली म्हणजे इथे किती झालं 16. आता यांचा गुणाकार करा 16 × 16 = 6 + 1 = 14 × 32 = 33 किती आलं 336 वर्ष ठीक आहे. यांचं एकूण वर्ष वय ठीक आहे सर्वांचं. आता याच्यातून हे वजा करायचं बरोबर. हे विद्यार्थी प्लस शिक्षक आहे नाही फक्त विद्यार्थी आहे. मग याच्यातून हे वजा केलं की जी संख्या येईल ती शिक्षकाचं वय असेल बरोबर. मग शिक्षकाचे वय किती 336 - 300 किती येईल 36 वर्ष. हे झाले शिक्षकाचे वय. आलं लक्षात तुमच्या. पहिला प्रश्न घेतला त्यानंतर हा पण प्रश्न सेम आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो 17 क्वेश्चन आहे. 5 संख्यांची सरासरी 40 आहे. 5 संख्यांची सरासरी किती आहे 40 आहे. त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 38 आहे ठीक आहे. तर 5 संख्या शोधा. आपल्याला 5 संख्यांची सरासरी दिली बरोबर. मग 5 संख्यांची एकूण 5 संख्यांची बेरीज किती होईल. तर 5 संख्यांची बेरीज एकूण किती होईल तर 5 × 40 बरोबर. मागचे जे क्वेश्चन होतं त्यासारखेच आहेत बरोबर. किती झाली 200 ठीक आहे. म्हणजे 5 संख्यांची एकूण बेरीज किती झाली 200 झाली बरोबर. आता पहिल्या 4 संख्येची सरासरी किती दिली
38 दिली बरोबर, मग चार संख्यांची एकूण बेरीज किती झाली, तर 4 × 38 बरोबर आहे, किती आलं हे 4 × 8 = 32 आणि 4 × 3 = 12 किती आलं हे 152 ठीक आहे. म्हणजे बघा पाच जी संख्या दिली त्यांनी त्याची बेरीज किती येते 200 आणि त्यातल्या त्या संख्येतल्या पहिल्या चार संख्येची बेरीज किती येते 152 मग पाचव्या संख्येची बेरीज काय होईल बरोबर, सॉरी पाचव्या संख्येची बेरीज नाही पाचवी संख्या बरोबर, पाचवी संख्या काय निघल पाचवी संख्या, तर हे पाच संख्येची बेरीज बरोबर मायनस यातून हे चार संख्येची बेरीज वजा केली की पाचवी संख्या निघेल बरोबर, मायनस 152 किती आलं 48 ही झाली तुमची पाचवी संख्या. काय केलं आपण पाच संख्यांची सरासरी दिली 40 बरोबर, मग एकूण बेरीज काय येणार त्या संख्या एकूण संख्या गुणवले सरासरी मग ती काढलं 200 आली एकूण बेरीज, म्हणजे पाच संख्येची बेरीज झाली 200 चार संख्यांची बेरीज झाली 4 × 38 कारण 38 सरासरी सांगितली बरोबर पहिल्या चार संख्येची, ती आली 152 आणि मग पाचवी संख्या काढण्यासाठी पाच संख्येची एकूण बेरीज मायनस चार संख्येची एकूण बेरीज केली की पाचवी संख्या निघते, झालं तुमचं उत्तर 48 ठीक आहे. नेक्स्ट बघा पाच संख्यांची सरासरी 50 आहे त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची सरासरी 48 आहे तर उर्वरित संख्यांची सरासरी काढा ठीक आहे. आता पाच संख्यांची सरासरी किती दिली त्यांनी 50 दिली बरोबर, पाच संख्यांची एकूण बेरीज किती येईल 50 × 5 बरोबर, पाच संख्यांची एकूण बेरीज काढली तर 50 × 5 किती आलं 250 बरोबर आहे. त्यानंतर काय सांगितलं पहिल्या तीन संख्यांची सरासरी, मग यातल्या तीन संख्यांची सरासरी किती आहे पहिल्या तर ती 48 आहे बरोबर. मग आता आपण तीन संख्यांची एकूण बेरीज काढू, तीन संख्यांची एकूण बेरीज काढली 3 × सरासरी किती 48 आहे त्यांची बरोबर, 48 किती आलं हे 3 × 8 = 24 7 × 2 आणि 3 × 12 = 14 बरोबर 14 किती आलं 144. मला सांगा आता ही पाच संख्यांची बेरीज आहे ही तीन संख्यांची बेरीज आहे बरोबर, मग राहिलेले जे दोन संख्या आहेत उरलेल्या उर्वरित बरोबर, उर्वरित जी दोन संख्या आहेत त्या दोन संख्या बरोबर त्यांची बेरीज किती उर्वरित दोन संख्येची बेरीज, तर याच्यातून हे वजा करायचं का तरी पाच संख्यांचा ही तीन संख्यांचा आहे बरोबर, मग 250 + 144 केल्यानंतर आपल्याला त्या दोन संख्या जी राहिलीत त्यांची बेरीज निघेल बरोबर. करा आता 250 − 144 किती आलं 106 आलं बरोबर, ही त्या दोन संख्यांची बेरीज आली ही सरासरी नाही, त्यांनी आपल्याला प्रश्न काय विचारलाय तर उर्वरित संख्यांची सरासरी काढा. आता या दोन संख्यांची बेरीज 106 आली तर सरासरी किती येईल दोन संख्यांची बरोबर, त्या दोन संख्यांची सरासरी किती येईल तर 106 / 2 काय करणार आपण 2 कारण संख्या किती आहे त्या 2 आहेत बरोबर, म्हणून 106 / 2 किती आले 53 बरोबर, म्हणजे त्या उर्वरित संख्यांची सरासरी किती आली 53. आणि तुम्ही करून बघा की बाबा पाच संख्यांची सरासरी 50 आहे तर त्याची टोटल किती होती 250 बरोबर, आणि तीन संख्यांची 48 ने किती 144 आणि 56 53 × 2 106 × 144 किती येते 250 येते लक्षात. हे झाले तुमची उत्तर, प्रश्न वाचला की लगेच लक्षात आलं पाहिजे की काय करायचं ठीक आहे. मित्रांनो हा नेक्स्ट क्वेश्चन बघा 19वा, 9 संख्यांची सरासरी 20 आहे, प्रत्येक संख्येला 3 × असता तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी काढा ठीक आहे. आता बघा इथं संख्या किती आहेत 9 ठीक आहे, त्यांची सरासरी किती सांगितली सरासरी 20 आहे बरोबर, तर त्यांनी काय सांगितलंय की प्रत्येक संख्येला 3 × ठीक आहे. आता सरासरी 20 आहे तर म्हणजे आपण काय म्हणतो की प्रत्येक संख्या 20 आहे असं कन्सिडर करतो बरोबर आहे, सरासरी 20 आल्यानंतर मग प्रत्येक संख्या जर 20 आहे असं कन्सिडर केलं तर त्याला 3 × ठीक आहे, त्याला 3 × या संख्येला तर किती येईल 60 ठीक आहे. तर पहिल्या संख्येला 3 × 60 आले, दुसऱ्या संख्येला परत 3 × 60 आले ठीक आहे, जसं प्रत्येक संख्येला 3 × काय येणार आहे 60 येणार आहे बरोबर, आणि परत 9 संख्याला 3 × सगळ्या संख्या 60 येणार आणि 60 ची परत सरासरी काढली 60 सगळ्यांची तरी सरासरी किती येणार आहे 60 येणार आहे. म्हणजे आपल्याला एवढं करण्याची गरज नाही, फक्त मी तुम्हाला समजवण्यासाठी सांगितलं, आपल्याला शॉर्टकट एवढाच वापरायचा आहे की जेव्हा पण आता तर 9 संख्यांची सरासरी दिलेली आहे बरोबर, कितीही संख्यांची सरासरी दिलेली असेल आणि त्यांनी जर सांगितलं की प्रत्येक संख्येला 3 × त्याऐवजी 2 ने 4 ने सांगितलं तर आपण काय करायचं नवीन येणाऱ्या संख्येची सरासरी काढायला लावली की जी पहिली सरासरी आहे त्या सरासरीला किती कोणत्या संख्येने गुणलंय
प्रत्येक संख्येला तीन न गुणलंय, पुन्हा तीन ने डायरेक्ट ह्या 20 ला गुणायचं आणि जे उत्तर येईल ते आपलं उत्तर आहे. ठीक आहे, म्हणजे काय तर सरासरी किती आहे 20 आहे. ठीक आहे, नऊ संख्यांची प्रत्येक संख्येला तीन न गुणलंय तर आपण प्रत्येक संख्येला गुणत बसायचं नाही, गुणायचं त्यानंतर सरासरी काढत बसायचं नाही. डायरेक्ट काय करायचं, जी सरासरी पहिली नऊ संख्यांची दिलेली आहे त्यालाच तीन न गुणायचं आणि किती उत्तर आलं 7. ही झाली तुमची नवीन होणाऱ्या संख्येची सरासरी. ठीक आहे, किती आली 7. म्हणजे काय केलं लक्षात येत आहे, ही काहीतरी संख्येची सरासरी दिलेली असेल त्यानंतर प्रत्येक संख्येला एका विशिष्ट संख्येने गुणलेली असेल. ठीक आहे, आणि नवीन संख्यांची सरासरी काढायला लावली असेल त्यावेळी काय करायचं, पहिली दिलेली सरासरी गुणले प्रत्येक संख्येला ज्या संख्येने गुणलेलं आहे किती अंकाने गुणले 3 ने, त्याने गुणायचं त्या सरासरीला आणि येणार उत्तर ही तुमच्या नवीन संख्येची सरासरी असेल. ठीक आहे, आता ह्याच्यावर एक प्रश्न घ्या तुम्हाला होमवर्क साठी, घ्या प्रश्न मी सांगतो लिहून घ्या. 8 संख्यांची सरासरी 25 आहे, 8 संख्यांची सरासरी 25 आहे. ठीक आहे, प्रत्येक संख्येला 4 ने गुणले, किती ने 4 ने गुणले असता, प्रत्येक संख्येला 4 ने गुणले असता तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी काढा. लगेच प्रश्न सांगितलं तर लगेच उत्तर क्लिक व्हायला पाहिजे. ठीक आहे, तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी काढा. ठीक आहे, हा प्रश्न तुम्ही होमवर्क मध्ये मला सांगायचा आहे. हा क्वेश्चन 19B अशा टाईपनं तुम्ही कमेंट करून मला उत्तर सांगा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका दुकानदाराचे 4 महिन्याचे सरासरी उत्पन्न 1000 रुपये आहे. ठीक आहे, 5व्या महिन्यात त्याने 3000 रुपये कमवले तर 5 महिन्याचे सरासरी उत्पन्न किती. ठीक आहे, प्रश्न बघ कसा विचारलाय त्यांनी. एका दुकानदाराचे 4 महिन्याचे सरासरी उत्पन्न किती आहे, 1000 आहे. ठीक आहे, 4 महिन्याचे सरासरी उत्पन्न. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका दुकानदाराचे 4 महिन्याचे सरासरी उत्पन्न 1000 रुपये आहे, 5व्या महिन्यात त्याने 3000 रुपये कमवले. ठीक आहे, तर 5 महिन्याचे सरासरी उत्पन्न किती. आता मला सांगा 4 महिन्याचे सरासरी उत्पन्न किती आहे, 1000 रुपये आहे. बरोबर आहे, 4 महिन्याचे सरासरी उत्पन्न. जर आपण 4 महिन्याचे एकूण उत्पन्न काढले तर 4 महिन्याचे एकूण उत्पन्न. मित्रांनो लक्षात एक फॉर्म्युला फक्त आपल्याला ठेवायचा आहे, कोणता फॉर्म्युला, तर सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज. मी का सांगतोय तर हा फॉर्म्युलावरून आपण सर्व प्रश्न सोडवत आहे, तरी पण तुमचं कन्फ्युजन होत असेल, हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आणि फक्त ह्या फॉर्म्युल्यालाच फिरवत राहायचंय आपण. ठीक आहे, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज डिवाइड एकूण संख्या. ठीक आहे, मग बघा आता आपल्याला जेव्हा सरासरी काढायची असते तेव्हा दिलेल्या सर्व संख्यांची आपण बेरीज करतो आणि भागिले एकूण संख्या करतो. ठीक आहे, पण आता मला सांगा त्यांनी सरासरी दिलेली आहे बरोबर, एका दुकानदाराने 4 महिन्याचे सरासरी उत्पन्न 1000 आहे बरोबर, 4 महिन्याचे उत्पन्न किती आहे 1000 रुपये सरासरी सांगितले बरोबर. मग आपल्याला जेव्हा एकूण उत्पन्न काढायचं असेल, दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज म्हणजेच काय, तर दिलेल्या महिन्याचे एकूण उत्पन्न, सर्व महिन्याचे एकूण उत्पन्न हे जेव्हा आपल्याला काढायचं असेल तेव्हा आपण काय करणार, एकूण संख्या इकडे आणणार बरोबर. मग काय करणार आपण, सरासरी गुणले एकूण संख्या. एकूण संख्या म्हणजे काय, तर एकूण महिने बरोबर, इथं संख्या दिल्या इथं महिने आहेत, ज्या रूपात दिलं असेल त्या रूपात आपण कन्सिडर करायचं बरोबर. एकूण महिने बरोबर काय, 4 महिन्याचे एकूण उत्पन्न बरोबर इकडे येणार आहे. मग काय सरासरी काय इथं 1000 रुपये, 1000 बरोबर आहे गुणले किती महिना आहे 4, म्हणजे हे काय झालं 4000 रुपये. हे किती झालं, 4 महिन्याचे एकूण उत्पन्न झालं बरोबर. हे आपण असं फॉर्म्युला न वापरता डायरेक्ट काढतो बरोबर, 4 महिन्याचे एकूण उत्पन्न, मग काय येणार 1000 गुणले 4 बरोबर 4000. आणि या फॉर्म्युल्यावरून सर्व आपण करतो, ज्याला समज नसेल त्याने या फॉर्म्युला व्यवस्थित करा, हा फॉर्म्युला फिरवायला शिका, समजून जाईल. ठीक आहे, हे काय झालं आपलं, हा फॉर्म्युला व्यवस्थित लिहून घ्या. हे काय झालं आपलं,
चार महिन्याचे एकूण उत्पन्न, ठीक आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, पाचव्या महिन्यात त्याने 3000 रुपये कमवले, ठीक आहे. हे चार महिन्याचे झालं आणि पाचवा महिना, ठीक आहे, पाचव्या महिन्यात त्यांनी किती कमवलं, तर 3000 रुपये कमवलं, बरोबर. तर त्यांनी काय विचारलंय, तर पाच महिन्याचे सरासरी उत्पन्न किती, ठीक आहे. एकूण उत्पन्न नाही विचारलं त्यांनी, बरोबर आहे. त्यांनी विचारलंय सरासरी उत्पन्न. पण सरासरी उत्पन्न काढण्यासाठी आपल्याला अगोदर एकूण उत्पन्न माहीत असायला पाहिजे, ठीक आहे. मग आपण बघू पाच महिन्याचे एकूण उत्पन्न, ठीक आहे. उत्पन्न किती, पाच महिन्याचे एकूण उत्पन्न. आता चार महिन्याचे एकूण उत्पन्न किती आहे, 4000 आहे, ठीक आहे. प्लस पाचव्या महिन्याचे किती, एका महिन्याचे 3000 आहे, बरोबर. पाच महिन्याचे एकूण उत्पन्न किती आलं, तर ते आलं 7000 रुपये, ठीक आहे. आता हे काय, पाच महिन्याचे एकूण उत्पन्न आहे. आता पाच महिन्याचे सरासरी उत्पन्न काढायचे आपल्याला, ठीक आहे. मग सरासरी बरोबर काय होतं, आताच फॉर्म्युला लिहिला होता, सरासरी बरोबर दिलेल्या सर्व महिन्याचे एकूण उत्पन्न डिवाइड दिलेले एकूण महिने, बरोबर. मग दिलेल्या किती महिन्याचे, पाच महिन्याचे एकूण उत्पन्न किती आहे, 7000 आहे, बरोबर. आणि दिलेले एकूण महिने किती आहे, तर पाच महिने, बरोबर आहे. म्हणून डिवाइड 5, ठीक आहे. काय लिहितो आता, 5 एक 5 5 एक 5 राहिलं 2 2 वर घेतला 0 20 झालं, 5 4 20 आणि 2 0 वरती किती आलं, 1400 रुपये. हे दिलेल्या पाच महिन्याचे सरासरी उत्पन्न आहे, किती आहे, 1400 रुपये, बरोबर आहे. बघा, पाच महिन्याचे सरासरी उत्पन्न 1400, पाच महिन्याचे एकूण उत्पन्न किती, 1400 × 5 7000 रुपये आलं. तोच फॉर्म्युला एकच आहे, त्याच्यावर सर्व सरासरी फिरवत आहेत. ते आपल्याला एकदा क्लिअर झालं की आपल्याला लगेच प्रश्न सुटतात, ठीक आहे. दोन्ही प्रश्न समजलं मित्रांनो. आपण 36व्या लेक्चरमध्ये एवढेच क्वेश्चन घेतलेले आहेत, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सरासरीवरील राहिलेले प्रश्न घेऊ. अजून बरेच प्रश्न राहिलेले आहेत, 20 ते 25 टाईपचे प्रश्न राहिलेले आहेत, ठीक आहे. त्यामुळे अजून 2 ते 3 लेक्चर आपले सरासरीवर तयार होतील, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बाकीचे क्वेश्चन बघू. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड.